चैनल स्वागत है मी तुमचं सगळ्यांचं आज तुमच्यासाठी घेऊन ब्लॉग घेऊन आलोय. तर मित्रांनो आता आपण चाललोय बेलापूरला आणि बेलापूरला का चाललोय तुम्हाला थंबनेल टायटल बघून समजतच असेल. आपण चाललोय अनयाचा बर्थडे सेलिब्रेशन, अनयाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर प्रणित दादाने आपल्याला इन्व्हाइट केलंय, अनयाचाच बर्थडे आहे तर तेच आपण सेलिब्रेशनसाठी चाललोय मित्रांनो. त्यासाठी आपण गिफ्ट पण घेतलंय तर ते तिकडे गेल्यावरच आपण अनयाकडून ओपन करून दाखवू काय गिफ्ट आहे ते. चला तर मित्रांनो थोडं लेट झालंय, दादाने 7 वाजता सांगितले तर आता 8 वाजले. तर आता काही फ्लाईट आपण निघतोय, चला डायरेक्ट भेटायला बेलापूरला आणि दादाकडे. आणि मित्रांनो आलोय आता प्रणित दादाच्या बिल्डिंग जवळ, जाऊया त्याच्या घरी जाऊया आता. आणि मित्रांनो बघताय इथे सेलिब्रेशन टेरेस वरती आहे आणि केक कटिंग ला अजून टाइम आहे. बघताय मित्रांनो आणि मस्त मजा मस्ती धमाल चालू आहे आणि किती लोक बघताय इथे मस्त सेलिब्रेशन होणार आहे. इथे बघताय मित्रांनो आणि तिच्या फ्रेंड सोबत मस्त डान्स करून दाखवतात आपल्याला. आणि मित्रांनो बघते इथे आल्याचे सगळे फ्रेंड्स आहे सेलिब्रेशन करण्यासाठी आले. तर बिर्याणी वाल्याचा फोन नाही आला. Happy birthday. Happy birthday. Keep it in your eyes. Anya, happy birthday. Anya, confused Anya. ठीक आहे मित्रांनो इथे बघताय दादाने मस्तच नियोजन केलंय. बघताय इथे प्लेट आहे, कोशिंबीर आणि आपला व्हेज कोथिंबीर कटलेट आहे ना, कटलेट्स आहे आणि इथे व्हेज बिर्याणी बघताय आणि केक आणि सॅलड दिलंय. मस्त नियोजन केलं दादाने. दादा जरा गडबडीत आहे बघताय इथं, नंतर भेटतो आपण. बघता मित्रांनो मम्मी पप्पा इथे बिर्याणी खाताना बघताय, व्हेज बिर्याणी मस्त नियोजन केलं दादाने. सगळं जण जेवतात आता, आपण पण घेऊ आणि बिर्याणी खाऊ. आता किती गर्दी आहे बघताय.
आणि नंतर होता राहुलला तर पण आपल्यासोबत तर मगापासून आपण बिझी होते सगळ्या कामामध्ये जरा भेट नाही झाली तर आता बराच टाइम नंतर जेवायला बसलाय तो कसं आहे मग मस्त आहे जेवण एकदम आणि बाकी सेलिब्रेशन एकदम मस्त झालं एकदम धावपळ तर झाली पण मजा आली एकदम आता नाही आता तर तुम्ही पाहू शकता दादा पण आज खूप गडबडीत आहे तर आपण नंतर भेटतो सर मग आता निघतो ठीक आहे आणि मित्रांनो जे उमाने ती बघताय आणि आनया बघताय वन्स अगेन हॅपी बर्थडे आनया नंतर सांग मला कमेंट करून कसं वाटलं दादा सर थँक्यू आरामात या एकदा घरी हो सर निघतो आता मस्त नियोजन मस्त हो मस्त आहे एकदम मित्रांनो आज होता आनयाचा बर्थडे आणि आपण मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे बघितलं तुम्ही मस्त दादानी पण मस्त नियोजन केलं होतं तर पुन्हा एकदा आनयाला हॅपी बर्थडे आणि मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूशी चांगला चांगला ब्लॉग मध्ये तोपर्यंत तर बाय.